नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज सोलापूरच्या या लोकप्रधान न्यूज चॅनल मध्ये खास पुण्यावरून आमच्याकडे एक महिला सदस्य आलेले आहेत, जे की कनी महिला मंच संस्थापक अध्यक्ष आहेत कल्याणी कदम म्हणून। ते महिलांसाठी खास एक व्यासपीठ निर्माण केलेले आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, कनी नावाची संस्था ते चालवितात। पुण्यावरून सोलापूरला आलेले आहेत आणि आमच्या माध्यमातून सोलापूरकरांना काही ते सांगू इच्छितात, त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचं लोकप्रधानच्या या स्टुडिओमध्ये स्वागत करतो। नमस्कार मॅडम। आपण एक कनी नावाची संस्था चालवतात महिलांसाठी, असंही ऐकण्यात आलेलं आहे की सोलापूर शहर आणि जिल्ह्याभरातल्या हजारो महिला तुमच्या या सदस्य आहेत, आणि नेमकं काय म्हणून तुम्ही ही संस्था चालवता, कशाची संस्था आहे? प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपलं एक स्वतःला व्यासपीठ असावं, एक मनोरंजनाचं व्यासपीठ असावं, समाजसेवा करण्यासाठीचं एक व्यासपीठ असावं, हा एक आपला उद्देश ध्यानी घेऊन आपण कनी महिला मंचाची स्थापना केली आहे। आणि या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त चांगलं काय देता येईल असा चांगला विचार करून आपण चालू केला आहे। परंतु कनी महिला मंचची मुहूर्तमेढ आपण जेव्हा ती रोवली, त्यावेळेला फक्त समाजसेवा हा एक विषय होता। मग समाजसेवा अनेक विषयांमधला आहे, जसं काही विद्यार्थी सेक्टरमध्ये येऊ शकतो, महिलांशी विषयाशी नेऊ शकतो, महिलांना अनेक रोजगार कशी आपण त्यांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो असाही विषय आहे। परंतु त्याबरोबर आपण महिलांना करमणूक सांस्कृतिक कार्यक्रम देऊन त्यांना आनंद त्यांचा द्विगुणित कसा करता येईल हा विचार करून आपण कनी महिला मंचाची स्थापना केलेली आहे। आणि हा कनी महिला मंचाचा हा जो प्रवास आहे हा अवघे 3 वर्षामध्ये आपण आत्ता 16,000 महिला जोडल्या गेल्या, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा दोन्ही मिळून आत्ता यावर्षी 16,000ची नोंद झालेली आहे। आणि सातारा, कराड, कोल्हापूर अनेक जिल्ह्यांमध्ये आपण कनी महिला मंच स्थापन करत आहोत आणि तिथल्याही महिलांना जितकं जास्त चांगलं योगदान देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणार आहे। अच्छा, आपण हे संस्था चालवता चालवताच आपण ज्योतिषशास्त्र आणि समाजसेवा पण करत असल्याचं कळतंय। हो, ज्योतिषशास्त्राचं थोडंसं उपजत मला ज्ञान आहे आणि याच्याबरोबर जे आपण जेमोलॉजिस्ट म्हणतो, इंटरनॅशनल जेमोलॉजिस्ट म्हणजे रत्नपारखी, तर ह्या कलर संगतीची मला लहानपणापासून असे एक ओढ होती की काय असतं, कसं आहे, आणि एक आकर्षण विलक्षण मला ओढ होती। म्हणून मग मी हा कोर्स आमच्या पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक सराफ ह्याच्यातले गाडगीळ सराफ, तर त्यांची एक सी मेडू म्हणून एक इन्स्टिट्यूट त्यांनी चालू केली होती, तिथे मी हा कोर्स केला आणि आमच्या टीचर पंजीकर मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा कोर्स पूर्ण केला आणि आज मी इंटरनॅशनल जेमोलॉजिस्ट झाले। याच्यामध्ये आम्ही खड्यांची पूर्णपणे माहिती आणि खडे आणि ज्योतिषशास्त्र हे एकमेकाशी निगडीत असल्यामुळे हा व्यवसाय पण मी चालू केला। आणि या माध्यमातून मी ज्योतिषशास्त्राची फी घेत नाही, केवळ त्यांना एक चांगलं मार्गदर्शन करून त्यांचं दुःख कमी कसं करता येईल हे एक आपण त्यांना मार्गदर्शन करतो आणि कुठला खडा वापरल्याने काय होईल ह्याची चांगली माहिती देऊन मी योग्य दरामध्ये त्यांना आपण हा खडा उपलब्ध करून देतो। जसं की तुम्ही सांगितलं की जवळपास 16,000 पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या महिला सदस्य तुमच्या या कनी संस्थेच्या आता सदस्य झालेले आहेत, काय सांगाल आमच्या सोलापूरच्या महिलांना? मला सोलापूरच्या महिलांचं सांगायचं झालं तर पहिली गोष्ट, सोलापूरला मी कनी महिला मंच चालू करेल हे मला वाटलंच नव्हतं, कारण माझं सोलापूरशी तशी काहीच ओळख नव्हती। परंतु ज्या क्षणी मी गेल्या वर्षी सोलापूरमध्ये आले तर इथल्या महिलांचा उत्साह जो पाहिला तो खरंच नावाजण्याजोगी होता, कारण इतक्या रिस्पॉन्स छान देतात। कुठलाही कार्यक्रम ठेवला की सगळ्यांची उपस्थिती मेन, कार्यक्रम केव्हा छान होतो त्यांच्या उपस्थितीने, आणि ही त्यांची सुंदर उपस्थिती पाहून माझं मन पण भरून जातो आणि मला समाधानाची पावती मिळते की मी इथे जे काही काम त्यांच्यासाठी करते त्यांना जो आनंद देते त्याचा ते पुरेपूर लाभ घेत आहेत। लोकप्रधान न्यूज चॅनलच्या ऑफिसला मला येण्याचा आज योग आला आणि त्यांना मी खरंच भरभरून शुभेच्छा देते की लोकप्रधान न्यूज चॅनल हा डिजिटल मार्केटिंगमध्ये सुद्धा खूप छान त्यांना लाईक्स मिळत आहेत, व्ह्यूज त्यांनी लाखोंनी त्यांनी घेतलेल्या आहेत। अशा लोकप्रधानच्या ऑफिसला मला येण्याचं भाग्य लाभलं, त्यांना माझ्या कनी महिला मंचातर्फे आणि सोलापूरच्या सगळ्या सभासदांतर्फे खूप खूप त्यांना मी शुभेच्छा देते। नक्कीच कनी संस्था महिलांसाठी जे हे चालवत आहेत कल्याणी कदम पुण्यावरून, खास सोलापूरच्या महिलांसाठी आता ही संस्था जी आहे ती सोलापूरच्या महिलांसाठी ही कार्यरत होणार आहे, त्यासाठी त्या सोलापूरला आलेल्या आहेत, त्यांच्या या सोलापूरच्या महिलांसाठी जे
सदस्य ते होणार लोक होणार आहेत त्यांच्यासाठी आणि यांच्या पुढील कार्यकर्तीसाठी आमच्या लोकप्रधानच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.